नमस्कार. आज मी लेख सादर करत आहे त्याचं शीर्षक आहे प्रामाणिक. चांगली सुस्वभावी माणसं नेहमीच एकटी पडतात. ती कधीच कोणाला त्रास देत नाहीत आणि कोणाला त्रास होईल असे कधीच वागत नाहीत. कोणाकडून कोणत्याच अपेक्षा ठेवत नाहीत, परंतु त्यांच्या वाट्याला सर्वजण निराशा देतात. असे का घडते? पण ही तर जगाची रीत आहे. देव माणसांना त्रास देणे यामधून संतसुद्धा सुटले नाहीत. मग मानवा, तू काय सुटणार? अगदी जीवाभावाची जवळची माणसे असूनसुद्धा ज्यांना आपण आपले म्हणतो तीच माणसं अनपेक्षितपणे आपणाला जेव्हा फसवतात, आपल्याबद्दल गैरसमज निर्माण करतात, याहून दुसरा मोठा शत्रू कोणता आहे? मग कोणत्याही क्षेत्रात असू दे, हे ठरलेलेच असते. प्रामाणिकपणे वफादार माणसाला दोष देणं, त्याच्या माती उगीच काहीतरी लादणं, ही मानवाची प्रवृत्ती कधी बदलणार आहे? हा तरी एक मोठा प्रश्नचिन्हच म्हणावं लागेल. हे पण खरेच आहे, पाची बोटे तरी कुठे सारखी असतात? पण उगाच का कारण नसताना चांगल्या माणसाला दोष दिला जातो? असे केल्याने काय मिळणार आहे? कोणत्या जन्माचं पाप फेडण्यासाठी इथं ही माणसं या पृथ्वी तलावर आली आहेत? ईश्वरानं जन्माला घातलेला आहे ते चांगले कर्म करण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी आणि दानधर्म करण्यासाठी, माणुसकी जागवण्यासाठी, मानवता धर्म स्वीकारण्यासाठी आणि हातून पुण्य कर्म करण्यासाठीच. पण आजकाल मनुष्य हे विसरतच चालला आहे. स्वार्थापोटी तो काहीही करण्यास तयार होतो, फक्त एवढंच तो त्याच्या पापाचा घडा भरत आहे. आणि एक दिवस हाच घडा भरून वाहणार आहे, तेव्हा त्यानं केलेल्या कर्माचं त्याला फळसुद्धा मिळणारच आहे. हे विसरून मात्र मुळीच चालणार नाही. आपल्या ज्ञानाचा वापर सत्कर्मासाठी करावा, चांगला उपदेश करावा, चांगला आदर्श समोर ठेवावा, तरच आपला पाठीमागे उदो उदो होईल. अगदी चांगल्या भावनेने आपलं नाव घेतलं जाईल. पण हे मानवाला का समजत नाही? ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. धन्यवाद.